नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहत आहात एच डब्ल्यू मराठी राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृह मंत्रालयानं काल म्हणजे बुधवारी प्रसिद्ध केला तर या बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश आहे खर तर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीमुळे चर्चांना उधाण आले कारण दीपक पांडे हे नुकतेच चर्चेत आले होते ते म्हणजे त्यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्यामुळे भोंग्यांसंबंधीचा तो निर्णय दीपक पांडे यांना भोवला का असा प्रश्न आता त्यांची बदली झाल्यामुळे विचारण्यात येतोय जाणून घेऊयात याविषयी आणि कुठल्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे याविषयी सुद्धा पण त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक या पांडे यांनी काही दिवसांपूर्वी कोणत्याही मशिदीच्या मीटरच्या परिसरात अजांच्या आधी आणि नंतर लाऊडस्पीकरवर भजन आणि गाणी वाजवण्याची परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर लगेचच त्यांची बदली झाली असल्यामुळे चर्चा रंगू लागल्या दीपक पांडे यांनी नाशिकमधील धार्मिक स्थळांना लावडस्पीकरच्या वापरासाठी परवानगी घेण्याचा आदेश दिला होता तीन मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळ ज्यामध्ये मंदिरं मशिदी आणि गुरुद्वारा तसंच अन्य धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागेल तीन मे नंतर आयुक्तांची लेखी परवानगी शिवाय भोंगे वाजवल्यास ते भोंगे जप्त करण्यात येतील तसंच त्या व्यक्तींविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं खरतर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या तीन मे पर्यंतच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले होते दरम्यान दीपक पांडे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना पत्र लिहून सरकारवर टीका देखील केली होती यावेळी त्यांनी महसूल अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचा उल्लेख आय डी एक्स आणि डिटोनेटर असा केला होता तर या बदलीनंतर त्यांच्या या पत्राबद्दलही चर्चा सुरू आहे आता हा पत्रामुळे निर्माण झालेला वाद काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात दीपक पांडे यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात महसूल अधिकारी भूमाफियांसोबत हात मिळवणी करत लोकांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता महसूल अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार पोलिसांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती तर ते त्यांच्या या पत्रामुळे मोठा वाद निर्माण झाला होता दीपक पांडे यांनी पत्रात वापरलेल्या भाषेवर राज्य मंत्रिमंडळानं नाराजी सुद्धा जाहीर केली होती आणि त्यामुळे हे सर्व पाहता दीपक पांडे हे याआधी सुद्धा चर्चेत राहिले आहेत तर दीपक पांडे यांच्यासह काल राज्यातील अनेक वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते मात्र पत्रक काढून बारा तास उलटत नाही तोच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे विशेषत मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे यावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर हे स्थगितीचे आदेश देण्यामागे नेमकं काय कारण आहे की ही प्रशासकीय चूक आहे याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाहुयात फडणवीसांची या बदलांवरची प्रतिक्रिया चूक झाली आहे

पाहूयात मुनगंटीवारी यांनी काय म्हटलंय पदग्यांमध्ये नापसंती पसंती हा प्रश्नच उपस्थित होत नाही नियमाच्या चौकटीत सुप्रीम कोर्टाने कमीत कमी पोलीस विभागाच्या बदग्या कशा कराव्या यासाठी काही निर्देश दिले आता या निर्देशानुसार पोलीस महासंचालकाचा अधिकार आहे हा एकनाथ शिंदेचा अधिकार नाही एकनाथ शिंदेजी नगरविकासच्या बदग्या करतात तो कोणत्या आमदारांना विचारून करतात या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार महिन्यात ज्या आयुक्तावर आरोप होते त्याचं चार महिन्यात पाठवं कोणत्या कायद्याच्या संदर्भात तुम्ही हा पाठवता येतं तुम्ही काही कराल आणि तुमच्या मनाने पोलीस अधिकारी दिगे नाही आणि जर चांगले पोलिस अधिकारी या भागात आगे तर आपण अडचणीत येऊ या भावनेनी जर हे काम होत असेल तर निश्चितपणे श्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमचे मित्र आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्यांच्या मतदारसंघात आहे मी भगवान भीमाशंकरच्या भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना करेल की यांना शक्ती दे वळसे पाटकांना की गृहमंत्री म्हणून यांच्यावर दबाव असेल तर यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं दरम्यान राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या काल अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये कुणाकुणाच्या आणि कुठे बदल्या झाल्या आहेत हे पाहूयात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सह मिलिंद भारंबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर बारंबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सह आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांना बढती देऊन नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आता पुण्याचं काय आहे ते पाहूयात पुणे शहराचे सह आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करत मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बढती देत पुणे शहर सहआयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे ठाणे शहराचे सहआयुक्त सुरेश कुमार मेकला यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची राज्याच्या व्ही आय पी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक लक्ष्मी गौतम यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे तर मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांना बढती देत राज्याच्या सागरी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी आणि मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त एस जयकुमार यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे मुंबई पोलीस दलातील उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांना बढती देत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाचे अप्पर पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा यांची मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे दरम्यान या बदल्यांवर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद